शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मुरघास भरण्याविषयीचा आपण तो व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये 4G बुलेट सुपर नेपियर जे आहे त्याची कटिंग करून आपण कुट्टी करून ट्रॅक्टरमध्ये भरलेली होती. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅग भरताना तो व्हिडिओ बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाठीमागं बघू शकता, कुट्टीने भरलेला ट्रॅक्टर आला आहे. आणि आपण या ठिकाणी आज मुरघासासाठी जी बॅग यूज करणार आहोत ती 5 टनाची बॅग आहे मुरघासाची. तर मी या ठिकाणी तुम्हाला बॅग कॅमेरा ती बॅग दाखवणार आहे. बघू शकता ही 5 टनाची मुरघासाची बॅग आहे. या बॅगला कुठल्याही प्रकारे इनर लावायची नाहीये आणि त्याचबरोबर ही बॅग इतकी कडक आहे. 500 मायक्रोमचा पेपर यासाठी वापरला गेलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पहा, हिला कुठल्याही प्रकारची इनर लावायची किंवा स्टँड लावायची ही गरज नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे कामगार आहेत ते या ठिकाणी बॅग जी आहे ती सेट करत आहेत मुरघास भरण्यासाठी. आपण याच्यामध्ये 4G बुलेट सुपर नेपियरचा मुरघास भरणार आहोत. हे पा, ही बॅग वापरण्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 5 बॅग ज्या ठिकाणी बसणार होत्या तर त्याच्यामध्ये बसणारा मुरघास जो आहे तो आता एकाच बॅग मध्ये बसणार आहे. आणि त्यामुळे आपली जी जागा आहे ती कमी जागेमध्ये जास्त मुरघास या ठिकाणी आपण साठवून ठेवू शकतो. ही जवळजवळ 5 टनाची बॅग आहे. याच्यामध्ये आपण 4.5-5 गुंठ्याचा मुरघास भरणार आहोत 4G बुलेट सुपर नेपियरचा. कामगारांनी व्यवस्थितपणे बॅग जी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते मुरघास त्याच्यामध्ये दाबत आहेत. या बॅगचा हा एक खूप चांगला फायदा आहे की बॅग जी आहे ती एकदम मोकळी ढाकळी दाबता येते. हे पा, या ठिकाणी ही जी कुट्टी आहे ती जवळजवळ 4.5-5 गुंठ्याची 4G बुलेट सुपर नेपियरची कुट्टी आहे. या ठिकाणी मुरघास भरायचं काम चालू आहे. हे पा, या बॅगला कुठल्याही प्रकारचा इनर वगैरे वापरली गेलेली नाहीये. हे पा, आणि ज्या ठिकाणी आपल्याला 5 बॅग ठेवण्यासाठी जी जागा गुतणार होती तर ती या ठिकाणी कमी झाली आहे. पूर्णपणे एकाच बॅगमध्ये हा सगळा मुरघास जो आहे तो बसणार आहे. जवळजवळ 1-2 बॅगचा जी जागा होती ती या ठिकाणी लागलेली आहे. हे पा, आणि मुरघास तयार करताना 4G बुलेट सुपर नेपियरचा तुम्ही या ठिकाणी कल्चर वापरू शकता. या ठिकाणी तुम्ही बघा आम्ही कल्चर वापरत आहोत. तुम्ही कुठल्याही कंपनीचं कल्चर या ठिकाणी वापरू शकता. शक्यतो मिठाचा आणि गुळाचा वापर करू नये. त्याने मिठाने पाणी सुटतं आणि त्यामुळे मुरघास खराब होण्याची शक्यता असते. गुळाने पण पाणी सुटतं, त्यामुळे शक्यतो मिठाचा आणि गुळाचा वापर करू नये. तुम्हाला जर वाटत असेल की मुरघास मध्ये तुम्ही कल्चरचा वापर करायचा असेल तर ती तुमची इच्छा आहे, तुम्ही करू शकता. नाही केला तरी काही हरकत नाही. आम्ही या ठिकाणी नॉर्मली कल्चर वापरत आहोत. हे पा, ह्या बॅगचा हा चांगला फायदा आहे की बिना मुरघा इनरचा बिना इनर यूज करता आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे मुरघा जो आहे तो साचून ठेवू शकतो. महत्वाचं म्हणजे ही जी बॅग आहे ती आपण 7-8 वर्ष या ठिकाणी वापरू शकतो. जर तुम्ही मुरघास काढल्यानंतर व्यवस्थित ती घडी वगैरे घालून जर ठेवली तर 10-12 वेळेस तुम्ही परत तिचा यूज करू शकता व्यवस्थितपणे. म्हणजे आता 7-8 वर्ष या बॅगला काही भीती नाही, त्यामुळे मुरघासाची बॅग घेण्याचा किंवा इनर घेण्याचा जो खर्च आहे तो या ठिकाणी आमचा कमी झालेला आहे. भगिनींनो, अशा पद्धतीने या ठिकाणी 5 टनाची जी आपली बॅग आहे ती जवळजवळ भरत आलेली आहे. म्हणजे भरलेलीच आहे, वरती फक्त आता थोडंसं दाबायचं काम चालू आहे. हे पा या ठिकाणी, तर या 5 टनाच्या बॅगमध्ये जवळजवळ 5 गुंठ्याचा 4G बुलेट सुपर नेपियरचा मुरघास बसलेला आहे. म्हणजे कुट्टी जी आहे ती 5 गुंठ्याची आपण बरोबर केलेली होती तर त्यातली थोडीशी उरली आहे. तर अशा पद्धतीने या 5 टनाच्या बॅगमध्ये जवळजवळ 4G बुलेट सुपर नेपियरची 5 गुंठ्याची कुट्टी जी आहे ती या ठिकाणी बसलेली आहे. आता या ठिकाणी हे भरून झाल्यानंतर आपण बघणार आहोत की वरतून त्याची पॅकिंग कशा पद्धतीने करायची आहे. त्याला वरती एक कागद आलेला आहे तर तो कागद कसा बांधायचा आहे ते आपण पॅक कॅमेऱ्याने बघणार आहोत. या ठिकाणी बॅग जी आहे
ती भरून झालेली आहे आणि त्याच्या त्या बॅग सोबतच हा जो कागद आहे तो येत असतो. तो या ठिकाणी बघा तुम्ही कशा पद्धतीने ते पॅक करत आहेत. एकदम चारही बाजू व्यवस्थितपणे त्यांनी कव्हर केलेला आहे त्या कागदाने. कागदाने व्यवस्थितपणे त्यांनी एकदम मुरगासाची बॅग जी आहे ती कव्हर केलेली आहे आणि या ठिकाणी ते आता त्याला दाव्याने बांधून घेत आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅग कशा पद्धतीने एकदम चारही बाजूने गोल एकदम मस्तपैकी त्यांनी कव्हर केलेली आहे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीने आपला 4G बुलेट सुपर नेपियरचा मुरगा जो आहे तो तयार झालेला आहे. भरून बॅग या ठिकाणी पॅक झालेली आहे. अजून पॅकिंग चालू आहे. ते दावं वगैरे व्यवस्थितपणे बांधत आहेत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.